पण त्या खरतर परिस्थितीतून कधीही घरातला एक व्यक्ती मोठा होत असतो, पण तो व्यक्ती मोठा होत असताना एक माणूस त्याच्यासाठी झिजत असतो, ते झिजणारे व्यक्ती स्वर्गीय मुंडे साहेबांसाठी माझे वडील जे चंदनासारखे झिजत राहिले आणि प्रत्येक वेळेस विजयी तिलक ते स्वर्गीय मुंडे साहेबांना लागले. पण मधल्या काळात जसं आव्हाड साहेब तुम्ही बांधून ठेवले तसं बांधता आलं नाही. घरातून वेगळे झाल्यानंतर विचारधारेतूनही वेगळे व्हावं लागलं. ते विचारधारेतून वेगळं झालं नाही, त्या विचारधारेतून मला वेगळं केलं गेलं. मला अभिमान वाटतो सांगायला की वेगळं केल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी आणि आदरणीय अजितदादांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर ज्यावेळेस हा समाज दुखत होता, ज्यावेळेस हा समाज माझं नाव सुद्धा अर्ध्यावर धन्याशिवाय बोलत नव्हता, हा समाज मला शिव्या दिल्याशिवाय राहत नव्हता, हाच भगवान गडावरती भक्त म्हणून गेलेला विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे तिथं भक्त म्हणून गेला दर्शनासाठी तर दगडं खाणारा हाच धनंजय मुंडे, हा संघर्ष मी बघितला. पण कुठंतरी भगवंतावर आणि नियतीवर माझा विश्वास आहे, भगवान बाबाचा भक्त म्हणून माझ्यावर विश्वास आहे. आणि त्यावेळेस भगवान गडाचे मठाधिपती न्यायाचार्यांना शास्त्री बाबांना मी सांगितलं होतं की बाबा न्याय करतील आणि एक ना एक दिवस जोपर्यंत आपण या ठिकाणी मला निमंत्रण देणार नाही तोपर्यंत भक्त म्हणून मी दर्शनाला सुद्धा गडावर येणार नाही. आणि आज नामदेव शास्त्री बाबांच्याच कृपा आशीर्वादानं जिथं मी दगड खाल्ले त्या गडाचं आज मला दगड होता यायलं याच्यासारख्या अभिमानाची आणि गौरवाची. आणि जगातल्या कुठल्याही सत्कारापेक्षा कुठल्याही अवॉर्डापेक्षा अगदी नोबेलपेक्षाही मोठं माझ्यासाठी काय असेल तर त्या गडाचा दगड होणं. आज मी त्या गडाचा दगड होतोय, हे सगळा संघर्ष मी पाहिला आहे. पण ज्यावेळेस आपण सत्य असतो, ज्यावेळेस आपली नियत साफ असते, ज्यावेळेस आपला दृष्टिकोन अगदी साफ असतो त्यावेळेस शेवटी का होईना धन्याचा धनुभव होतो. शेवट का होईना आव्हाड साहेब आपल्याला सुद्धा या कार्यक्रमाला माझ्यासारख्याला बोलवावं लागतं हे स्वकर्तृत्वातून या समाजातल्या माझ्यासारख्याने केलं. हा मी माझा संघर्ष अगदी दोन वेळेस तुम्हाला सांगितला. हा संघर्ष कदाचित प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये भोगला असेल तो आपला प्रारब्ध आहे. मंत्री झाल्यावर पहिल्यांदा काम केलं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड मजूर महामंडळ या ठिकाणी काढलं, नुसतं काढलं नाही की लेबर विभागाकडे जावं लागलं. तर हे सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना विनंती करून तो हा हे महामंडळ कामगार विभागाकडे नाही तर सामाजिक न्याय विभागाने विशेष सहाय्य विभागाकडे असणं गरजेचं आहे. कारण कुठेतरी या ऊसतोड मजुरांना विशेष सहाय्याची गरज आहे म्हणून सामाजिक न्याय विभागात घेतलं. आणि आज जे निर्णय त्यांनी माझ्या नावाने पावती फाडली की सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी या ठिकाणी बऱ्याच गोष्टी केल्या. इच्छाशक्ती माझी एवढीच होती की मला कुठेतरी ऊसतोड मजुरांसाठी काही करायचं आहे. जी तळमळ स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मनात ऊसतोड मजुराच्या बाबतीमध्ये होती ती फक्त ऊसतोड मजूर म्हणून नाही तर माझ्या वडिलांनी या ठिकाणी ऊस तोडलेला आहे, आपल्या मोठ्या भावानी ऊस तोडलेला आहे याची जाणीव स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मनात होती. त्यांचं जे स्वप्न होतं ते या ठिकाणी आम्हाला पूर्णत्वास मला आणि दराडे साहेबांना करता आलं. खऱ्या अर्थानं नियतीने या ऊसतोड मजुरांचा आशीर्वाद म्हणून दराडे साहेब आपल्याला आजचा हा गौरव सोहळा करण्यात आला. आणि येणाऱ्या काळात ही आपण केलेली पुण्याई तुमच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये सुद्धा फार मोठं योगदान देणार आहे हे पण मी निश्चित या ठिकाणी सांगतो.